Good morning, children. Good morning, sir. Welcome, dear students, in our fourth day of English Bridge course. Today's learning activity is read out given sentences one by one with proper pronunciation. Chintu is watching hoarding. Chintu is watching hoarding. He lives in rural area. Mridangam produces melodious sounds. Photography was his hobby. Explicit means direct or clearly expressed. They are often late. पहा मुलांनो, इथे जे अपरिचित नवीन शब्द आलेले आहेत त्याचे तुम्ही उच्चार अगदी अचूक करायचे आहेत आणि त्याचे मराठीमध्ये आणि इंग्रजीत अर्थ देखील माहिती करून घ्यायचे आहेत. जसं इथे पहिल्या वाक्यामध्ये होर्डिंग, त्यानंतर रुरल, मृदंगम, मेलोडियस, फोटोग्राफी, एक्सप्लिसिट हे शब्द आणि यांचे उच्चार करण्याचा सराव करायचा आहे. दे आर ऑफन लेट. डू वी रीड टी इन द अबाव वर्ड? येस सर. नो, डोंट नो. नो, वी डोंट रीड लेटर टी. येस, द करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज ऑफन. Today's parallel activity is read or listen lesson, story, poem from your textbook and note down more difficult words while listening so as to ask question later. Listen any news in English on the mobile of your parents and note out difficult or unfamiliar bits. Mulanno, asha shabdancha tumhi sarav karayacha ahe. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही शब्दांची यादी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या पाठातील असे शब्द शोधून काढायचे आहेत, त्यांचे अचूक उच्चार आणि त्यांचा अर्थ शोधायचा आहे आणि लिहून काढायचा आहे आणि तो म्हणण्याचा सराव करायचा आहे. ओके चिल्ड्रन, बाय बाय. इयत्ता 8वी इंग्रजी विषयाचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निश्चितच तुम्हाला व्हिडिओची मदत झाली असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपल्या परिचयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच इतरांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे यानंतर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. धन्यवाद. टाटा. बाय बाय.